नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर नंबर 9, चॅप्टर नंबर 2, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, 12th स्टँडर्ड. आपल्याजवळ वेळ आहे, त्या वेळेचा चांगला उपयोग करा आणि आपण जे व्हिडिओ लेक्चर्स यूट्यूबला अपलोड करत आहोत तर त्या लेक्चर्सला पूर्ण स्टार्ट टू एंड लक्षपूर्वक ऐका. लेक्चर्स ऐकल्यानंतर पुस्तकामधून तो टॉपिक मनपूर्वक वाचून काढा आणि त्या टॉपिकवर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही सोडवा. काही अडचणी असतील तर मला कॉमेंट करा किंवा फोन करा, म्हणजे मी त्याचं निरसन करू शकेल. आपण बऱ्याच दिवसापासून गॅप आहे किंवा बऱ्याच दिवसापासून आपलं कॉलेज बंद आहे, अभ्यासाचा गॅप आहे आणि म्हणून तुम्ही या लेक्चरचा पूर्ण यूज करा. आपल्या मित्रांना सांगा, जे मित्र अजून लेक्चर बघत नसतील त्यांना सांगा की व्हिडिओ लेक्चर्स आपले आहेत तर ते लेक्चर्स बघा आणि अभ्यास करा. तर आपण जो टॉपिक आज बघणार आहोत ते त्या टॉपिकचे नाव आहे कॅपिलॅरिटी. सो टुडे वी स्टार्ट विथ द टॉपिक विच इज अ कॅपिलॅरिटी. नाउ व्हॉट इज मीनिंग ऑफ द कॅपिलॅरिटी? बिफोर दॅट वी सी व्हॉट इज कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब इज द ग्लास ट्यूब विच इज ओपन एट बोथ एंड्स and of which bore is of very small radius. It is about 1 mm. म्हणजे अशी काचेची ट्यूब की त्याचं जे छिद्र असेल ते छिद्र खूप कमी रेडियसचं असेल, एकदम बारीक छिद्र असेल, म्हणजे 1 mm रेडियस असलेली जी रेडियस असलेली जी जी कॅपिलरी ट्यूब असेल, जी ट्यूब असेल तर 1 mm रेडियस असलेली जी ट्यूब असेल तर त्या ट्यूबला कॅपिलरी ट्यूब म्हणायचं आहे. आता कॅपिलरी ट्यूब इथं बोर्डवर दाखवलेली आहे, म्हणजे हे कॅपिलरी ट्यूब आहे, याचं जे बोर असतं हे छिद्र एकदम बारीक, 1 mm त्याची रेडियस असते किंवा 1 mm च्या जवळपास रेडियस असते, अशी ही कॅपिलरी ट्यूब ही दोन्ही साईडला ओपन असेल. नाउ सपोज वी डिप दिस कॅपिलरी ट्यूब इन द लिक्विड, मीन्स इन वॉटर. सपोज वी डिप द कॅपिलरी ट्यूब इन वॉटर, देन लिक्विड लेवल इन द कॅपिलरी ट्यूब इन्क्रीजेस. देर इज राइज इन द लिक्विड लेवल. If you take a water or if you take a kerosene, so if you take a liquid which will completely weigh the solid or which will partially weigh the solid, and if the capillary tube is deep into that liquid, the liquid level in the capillary tube rises and it is called a capillarity. This is the capillarity. Now take another example. Suppose we take the mercury and if this capillary tube is deep into the mercury, then liquid level of the mercury falls. There is decrease in the mercury level and this is called the capillarity. So we can define capillary as the phenomenon of rise of the liquid level or fall of the liquid level when the capillary tube is deep into the liquid is called the capillarity. So this is definition of the capillarity. म्हणजे पाण्यामध्ये किंवा रॉकेट मध्ये जर समजा आपण कॅपिलरी ट्यूब बुडवली तर त्याचे जे पाण्याची जी लेवल असते कॅपिलरी ट्यूब मध्ये वाढते. नंतर
जर समजा मर्क्युरी मध्ये जर कॅपिलरी ट्यूब जर बुडवली तर मर्क्युरीचे लेवल कॅपिलरी ट्यूब मध्ये कमी होते आणि हे जे फिनॉमिनन आहे ही जी घटना आहे या घटनेला म्हणायचं आहे कॅपिलॅरिटी. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. नाउ लेट अस सी व्हाय लिक्विड लेवल इन द कॅपिलरी ट्यूब राइजेस व्हेन इट इज डीप इन टू द वॉटर. म्हणजे पाण्यामध्ये कॅपिलरी ट्यूब टाकल्यानंतर कॅपिलरी ट्यूब डीप केल्यानंतर लिक्विड लेवल का वाढते त्याचं रिझन आपण बघू. मग फॉर दॅट पर्पज वी हॅव टेकन वॉटर इन सम बीकर, देन डीप द कॅपिलरी ट्यूब इन टू द बीकर. नाउ व्हेन द कॅपिलरी ट्यूब इज डीप इन द बीकर ऍट दॅट मोमेंट, सपोज दिस इज द लेवल, ऑल द लेवल्स आर सेम, मीन्स इट इज नॉट रायझन, म्हणजे हे जे लिक्विड लेवल इथे राईज झाले नाही एकदम त्याच क्षणाला जेव्हा ट्यूब आपण बुडवली. सपोज दॅट ए इज द पॉइंट विच इज इन साइड द कॅपिलरी ट्यूब इन द एअर, देन बी इज द पॉइंट इन साइड द कॅपिलरी ट्यूब इन वॉटर, सी इज द पॉइंट विच इज आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब इन द एअर, अँड डी इज द पॉइंट विच इज आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब विच इज इन वॉटर. म्हणजे असे चार वेगवेगळे असे पॉइंट आपण इथं कन्सिडर केलेले की वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये ते चार वेगवेगळे पॉइंट असतील असे ते पॉइंट आपण कन्सिडर केले. नाउ दिस पॉइंट, नाउ द प्रेशर ऑफ द पॉइंट ऍट पॉइंट बी और प्रेशर ऍट पॉइंट बी इज पी बी अँड इट इज लेस दॅन पी ए, बिकॉज दिस इज अ कॉन्वेक्स साइड. फ्रॉम दिस साइड इफ यू सी दिस इज द कॉन्वेक्स साइड ऑफ द लिक्विड, देन प्रेशर ऑन द कॉन्वेक्स साइड इज लेस दॅन प्रेशर ऑन द कॉन्केव साइड, अँड सो वी राइट हियर पी बी लेस दॅन पी ए. सो प्रेशर ऍट पॉइंट बी इज लेस दॅन प्रेशर ऍट पॉइंट ए, देन सिमिलरली वी कॅन राईट प्रेशर ऍट पॉइंट ए is equal to pressure at point C. Now why pressure at point A and C is equal? Because this A and C point are in air at the same height. They are in air at the same height. सारख्या height वर आहेत हवेमध्ये आणि म्हणून त्यांचा प्रेशर हा सेम असेल. Then pressure at point C is equal to pressure at point D. Now here this is a plane surface and this C point and D point are at equal distance from plane surface, and because of that the pressure at point C and pressure at point D will be equal. Manje C and D cha pressure ha equal hai, and therefore pressure at point A will be equal to pressure at point D. Manje A and D या दोन पॉइंटचा प्रेशर हा इक्वल राहील. सो प्रेशर ऍट पॉइंट ए विल सेम ऍज प्रेशर ऍट पॉइंट डी, म्हणजे या दोघांचा प्रेशर हा इथे सारखा असेल. प्रेशर ए आणि डी पॉइंटचा प्रेशर हा सेम असेल. नाउ देअरफॉर यू कॅन राईट हियर फ्रॉम दिस इक्वेशन प्रेशर ऍट पॉइंट बी विल बी लेस दॅन प्रेशर ऍट पॉइंट डी. म्हणजे आपल्याला असं दिसतंय इथे की डी आणि बी पॉइंटचा प्रेशर हा सारखा नाही तर वेगळा आहे. प्रेशर ऍट पॉइंट बी विल बी लेस दॅन प्रेशर ऍट पॉइंट डी, बट हियर दिस पॉइंट बी अँड डी आर ऍट द सेम लेवल इन वॉटर. म्हणजे त्या पाण्यामध्ये ते पॉइंट बी अँड डी हे सारख्या लेवलवर आहेत आणि सारख्या लेवलवर जर असेल तर त्यांचा प्रेशर हा सेम असायला पाहिजे. Since these two points are at same level in water, the pressure of B and pressure of D point should be equal. And to make this pressure at point B and pressure at point D equal, this liquid level rises. Now,
this liquid level rises till pressure at point B is equal to pressure at point D. म्हणजे जोपर्यंत हा प्रेशर बी आणि डी चा सेम होत नाही तोपर्यंत लिक्विड लेवल याची राइज होईल. अँड दिस इज द रीजन वाय द लिक्विड लेवल इन द कॅपिलरी ट्यूब राइजेस वेन कॅपिलरी ट्यूब इज डीप इन टू वॉटर. असं हे याचं कारण असेल की प्रेशर इक्वल होईपर्यंत हे लिक्विड लेवल इथे वाढते किंवा राइज होते. नाउ लेट अस सी why the liquid level in the mercury decreases. Same reason, only in case of mercury the meniscus which is formed here is a convex and because of that liquid level decreases. Now let us see why liquid level in the mercury decreases. Now take the now here pressure at point B is greater than pressure at point A. When you take a mercury in beaker and a capillary tube is deep into the mercury, then pressure at point B is greater than pressure at point A because here there is a convex surface from the upper side and concave surface from the lower side, and therefore pressure from the concave side is greater than pressure on the convex side. Therefore, PB is greater than PA. Here also, we can write PA equal to PC. Same reason, PA equal to PC, they are in air atmospheric pressure. Then, PC equal to PD because this is a plane surface and C and D point are at same distance from the plane surface, therefore pressure at point C and pressure at point D will be equal. Then from this you can write PA equal to PD, means pressure at A and D will be equal. And if you put value of PA, then PB will be greater than PD. In this formula, in this equation, if we put value of PA equal to PD, then PB greater than PD. But it is seen in figure that this point B and point D are at same level in water, and therefore their pressure at point B and pressure at point D should be same. And to make these two pressures equal, means to make these two pressures equal, the liquid level in the capillary tube decreases. So when PB is equal to PD, the liquid level will decrease in the mercury. So this is the reason why the liquid level in the mercury falls. So there is one question in board exam, why liquid level of the capillary tube falls, or why liquid level in the capillary tube rises when they are deep into mercury or deep into the water. So this is the explanation. Now there are some examples of the capillary effect, means there are some natural examples. First example is leak of the dam. म्हणजे दिव्याची जी वात असते त्याच्यामध्ये जे तेल जे असतं तर ते कॅपिलरी कॅपिलरिटीमुळे ते वळत असतं. देन क्लोथ रॅक, म्हणजे कपडा जो पुसायचा जो घर पुसण्याचा जो कपडा असतो तर तो पण म्हणजे सोक करतो, पाणी जे सोक करत असतं ते कॅपिलरिटीमुळे असतं. देन क्रेव्हिसेस इन रॉक्स, म्हणजे दगडाचे खडक्याचे जे तडे जे गेलेले असतात, क्रॅक जे असतात, तर ते क्रॅक्समध्ये काही वेळेस ते पाणी वर येतं, तर ते कॅपिलरीमुळे असतं. देन सॅप अँड वॉटर इन द ट्रीज, म्हणजे जे झाडावरती एकदम वरच्या टोकावर जे पानं असतात जमिनीपासून, ते सॅप आणि वॉटर ते नेलं जातं, तर ते कॅपिलरीमुळे असतं. आणि ब्लॉटिंग पेपर, म्हणजे जो ब्लॉटिंग पेपर जो असतो, जे
पाणी पूर्ण लॅबमध्ये केमिस्ट्री लॅब